करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात किंबहुना जगभर होतोय आणि त्यानिमित्तानं संचारबंदी लॉकडाऊन देशभर पूर्ण जारी करण्यात आलेलं आहे. असे असताना सुद्धा अनेक नागरिक विनाकारण कोणतेही कारण नसताना आपली वाहनं घेऊन घराबाहेर पडत आहे आणि संचारबंदीचं उल्लंघन करत नाही, पण त्यामुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढत आहे. यासाठी आज पंढरपूर शहर पोलिसांनी आंबेडकर चौकामध्ये नाकाबंदी आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये आज दुपारपर्यंत 100 पेक्षा अधिक वाहनं मोटर व्हेकल 207 अन्वये डिटेन पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आलेले आहेत. ही वाहनं आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत आणि न्यायालयाच्या आदेशानंतरच ही वाहनं सुटणार आहेत. सर, ज्या लोकांना वैद्यकीय कारणं आहेत त्या लोकांना आम्ही हॉस्पिटलपर्यंत नेऊन वैद्यकीय जी काय उपचार आहेत ते देण्याची सोय आमच्या मार्फतीने करत आहोत. असं दिसून आलं आहे की काही लोक ज्यांच्या पासचा दुरुपयोग करून इतर वाहनांमध्ये इंधन भरून देत आहेत, तर आम्ही ज्यासाठी पास दिला ज्या व्यक्तीसाठी त्याचीच ही गाडी आहे याची खातरजमा केल्यानंतरच इंधन देत आहोत. त्यामुळे या प्रकारांना बऱ्यापैकी आळा बसलेला आहे.